पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील मराठी व्याकरणात एक घटक महत्त्वाचा असतो, तो म्हणजे प्रयोग। हा प्रयोग म्हणजे काय, त्याची व्याख्या काय, तो कसा समजून घ्यायचा हे या व्हिडिओतून आज आपण पाहणार आहोत। सर्वात प्रथम पाहूयात प्रयोगाची व्याख्या। तर प्रयोग म्हणजे काय, वाक्यात क्रियापदाचा कर्त्याशी व कर्माशी, लिंग, वचन आणि पुरुषाच्या बाबतीत जो संबंध असतो त्याला प्रयोग असे म्हणतो। थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की वाक्यातील जर कर्ता बदलला किंवा वाक्यातील कर्म लिंग वचनानुसार बदललं तर तसाच बदल वाक्यातील क्रियापदामध्येही होतो, त्या ठिकाणी प्रयोग होतो असं आपण म्हणू शकतो। म्हणजे प्रयोगामध्ये प्रामुख्याने वाक्यातील तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत। कोणत्या आहेत त्या तीन गोष्टी? तर कर्ता, कर्म आणि क्रियापद। ह्या तीन गोष्टी एकदा तुम्हाला ओळखता आल्या की तुम्हाला प्रयोग ओळखणं आणि त्याची उदाहरणं सोडवणं अगदी सहज सोपं होईल। मी यांची प्रत्येक घटकाची उपघटकाची आपण थोडक्यात माहिती घेऊ। सर्वात आधी आहे क्रियापद। क्रियापद म्हणजे काय? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द। कोणतंही वाक्य तुमच्या समोर आल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला त्या वाक्यातील क्रियापद ओळखायचं आहे। असा कोणता शब्द आहे ज्यामुळे त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो आणि त्यातून काहीतरी क्रिया दर्शवली जाते, असा शब्द आपल्याला शोधायचा आहे। एक उदाहरण तुम्हाला खाली दिसत असेल, समीर मोबाईल पाहतो। यामध्ये हे वाक्य वाचतानाच यातील कृती किंवा यातील क्रिया जी पिवळ्या रंगात दाखवली ती आहे पाहतो। इथे पाहण्याची क्रिया होती, म्हणजे या वाक्यातील क्रियादर्शक शब्द किंवा क्रियावाचक शब्द पाहतो आहे, ज्याला आपण क्रियापद असं म्हणतो। त्यानंतर आपल्याला ओळखायचं आहे कर्ता। एकदा क्रियापद ओळखल्यानंतर कर्ता ओळखणं अगदी सोपं आहे। कर्ता म्हणजे काय? जो क्रिया करतो। त्या वाक्यामध्ये ज्या शब्दाकडून ज्या शब्दामधून क्रिया करतो अशी आपल्याला समजते त्याला आपण कर्ता असे आपण म्हणू शकतो। तेच उदाहरण आपण पुन्हा इथं घेतो, समीर मोबाईल पाहतो। ह्यामध्ये पाहतो ही क्रिया आली, मग ही क्रिया करणारा कोण आहे, पाहणारा कोण आहे? तर त्याचं उत्तर येत आहे समीर, म्हणजेच या वाक्यातील कर्ता आहे समीर। पुढे आपल्याला ओळखायचं आहे कर्म। कर्म म्हणजे काय? ज्याच्यावर क्रिया घडते तो शब्द। म्हणजे आपण याच्या आधी क्रियापद पाहिलं जी क्रिया होते, दुसरं पाहिलं कर्ता जो क्रिया करतो, आणि तिसरा शब्द आहे ज्याच्यावर ती क्रिया केली जाते असा तो शब्द, त्याला आपण कर्म म्हणतो। तेच उदाहरण आपण इथे परत पाहू, समीर मोबाईल पाहतो। पाहतो ही क्रिया आली, पाहणारा कोण? तर समीर, तो कर्ता आला। आणि पाहण्याची क्रिया कशावर होते किंवा समीर काय पाहतो असं जर आपण विचारलं तर त्याचा उत्तर येतं मोबाईल। मग या वाक्यातील मोबाईल हे त्याचं कर्म झालं। आता आपण एकत्रितपणे एक वाक्य घेऊ आणि यातून क्रियापद, कर्ता आणि कर्म शोधण्याचा प्रयत्न करू। एक उदाहरण नाही, रमेश पाणी पितो। हे वाक्य जर पाहिलं तर यात कोणती क्रिया होते? तर पिण्याची होती, म्हणजे तो पितो हे आपल्याला जाणवते, म्हणजे पितो हे त्या वाक्यातील क्रियापद आलं। मग हा पिणारा कोण आहे किंवा ही कृती कोण करतोय? तर तो म्हणजे रमेश, म्हणजे कर्ता आला रमेश। आणि तो काय पितोय असं जर आपण प्रश्न विचारला किंवा ती क्रिया कशावर घडते तर त्याचं उत्तर आपल्याला मिळत आहे पाणी, म्हणजे कर्म आहे पाणी। अशा रीतीने कोणतंही वाक्य कितीही शब्दांचं आलं तरी देखील प्रामुख्याने आपल्याला त्यातील क्रियापद शोधायचं, क्रियापदानुसार क्रियापदांवर आधारित असे कर्ता आणि कर्म शोधायचे। हे जर शोधता आलं तर आपल्याला प्रयोगाची उदाहरणं अगदी सहजरित्या सोडवता येतील। हे समजून घेतल्यानंतर आपल्याला आता प्रयोगाचे एक एक प्रकार, प्रयोगाचा प्रत्येक प्रकार हा सविस्तरपणे पाहायचा आहे, तो आपण येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच पाहू। पण तत्पूर्वी प्रयोगाचे जे काही मुख्य प्रकार आहेत त्यांच्यावर एक कटाक्ष टाकू। प्रयोगाचा पहिला प्रकार आहे कर्तरी प्रयोग, प्रयोगाचा दुसरा मुख्य प्रकार आहे कर्मणी प्रयोग, आणि प्रयोगाचा तिसरा प्रकार आहे भाव्य प्रयोग। आता हे प्रकार काय आहेत, याच्यानुसार प्रयोगामध्ये काय बदल होतो हे आपण येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणारच आहोत। पण तत्पूर्वी तुम्ही
अशा अनेक उदाहरणांचा सराव करा ज्याच्यातून तुम्हाला कर्ता, कर्म आणि क्रियापद ओळखता येईल. ते एकदा ओळखता आलं की प्रयोग ओळखणं अगदी सहज शक्य आहे. ठीक आहे, मला अपेक्षा आहे तुम्हाला मी जे काही सांगितलं ते नक्कीच समजलं असेल. आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.